नमस्कार शेतकरी बंधूंनो, आर्यन बायोटेकच्या यूट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण निंबरी येथील गुरुराज डोळे यांच्या शेतावरती महिना दीड महिन्याखाली 4G ॲडव्हान्स आणि सिलिकॉन आणि 12XF स्प्रे दिला होता। तर त्या स्प्रेचे आलेले रिझल्ट आणि त्या रिझल्टवरती आता आपण दुसरा स्प्रे देत आहोत। पण हा दुसरा स्प्रे कशासाठी द्यायचा आणि स्प्रे घ्यायच्या अगोदरची ह्यांच्या ऊसाची अवस्था काय होती आणि स्प्रे झाल्यानंतर काय फरक पडला आणि हा दुसरा स्प्रे दिल्यानंतर काय बेनिफिट होणार आहे हे आपण थोडक्यात जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत। नमस्कार, मी महेश भालेकर आर्यन बायोटेक कंपनीकडून आलो आहे। तुम्ही तुमच्या ऊसाला 4G ॲडव्हान्स सिलिकॉन आणि 12XF स्प्रे घेतला आहे, तर स्प्रे घेण्या अगोदर तुमच्या ऊसाची अवस्था कशी होती, त्यानंतर काय फरक जाणवला? फरक तर काही नव्हतं, फुटवा चांगलं झालं स्प्रे घेतल्यावर आणि उंची वगैरे आणि माझ्या हाईटा बरोबर आलेलं आहे, त्यावेळी तर काहीच नव्हतं। अच्छा, आता ते तुमच्या तुम्ही का भेटलो होतं तुमचं ऐकून स्प्रे घेतल्यावर मला चांगलं, आमचे आजोबा स्प्रे घेऊ नको फक्त पाणी आणि खत सोड म्हणते, आजोबाला म्हटलो नाही एकदा मारून बघू म्हण, नंतर त्यांनी सुद्धा आता म्हणाले अजून स्प्रे घे म्हणून। हा म्हणजे पहिला तुमचे आजोबा विरोध होते म्हणजे आपण जुन्या पद्धती आजही वापरतो नुसतं खतं टाकणं आणि पाणी सोडणं, ह्याच्या पलीकडं ऊस या पिकाला आपण जास्त लक्ष देत नाही, तर ह्यांच्यात म्हणजे हा युवक नवीन असल्यामुळे किंवा एक आवड असल्यामुळे शेतीमध्ये तर आणि इतरांचं बघून तो ही स्प्रे करतो असं त्यांच्या आजोबाला ज्यावेळी सांगितलं तर आजोबांचा स्प्रेला विरोध होता। आता आजोबा पण म्हणाले अजून एक स्प्रे घे चांगलं कर। अच्छा, म्हणजे हा फरक ह्या शेतकऱ्यांना म्हणजे जाणून आला, तर स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला? फरक म्हणजे फुटवा वाढ झाला। हा, आणि स्प्रे घेऊन 15 दिवसांनी पाणी दिलं तर चांगलं वरच ऊस तर बघायलाच चांगलंच झालं, ऊस बघत आणि पानं चांगलं झाले म्हणजे झाडी झालं, झाड झालं पान। तर आपण बघूया फुटवा चांगला आहे जर ह्या पहिल्या स्प्रे नंतर जे फुटवे निघालेत आणि त्याची जे वाढ आपण मागच्या दोन व्हिडिओ मध्ये आपण सांगितलं की पहिल्यांदा स्प्रे घेतल्यानंतर त्याची वाढ चांगली होते आणि फुटव्याची एक समान वाढीसाठी 4G ॲडव्हान्स सिलिकॉन आणि त्यात एखादं किलो खत हे आपण टाकण्यास सांगतो। तर आता हिचं जे बघितलं तर ह्या फुटव्यांची जी साईज आहे ते एक लेवल आहे आणि विशेष म्हणजे ऊसाची जी जाडी आहे ती चांगल्या पद्धतीने वाढ झालेली आहे। प्रत्येक ऊसाची जी वाढ आता ह्या एका बेटाची जर वाढ बघितली तर समान आहे विथ ते मोबाईल तुम्ही, तर कुठल्याही फुटव्याची आणि ह्याची एक समान वाढ दिसते आणि पानाची जी काळोखी आहे ती खूप खूप चांगल्या पद्धतीने। तर आपण फक्त ऊसांना नुसतं खतं मारणं आणि पाणी सोडणं ह्याच्या पलीकडे जर लक्ष दिलं आणि ऊसामध्ये फवारणीचं व्यवस्थापन जर चांगल्या पद्धतीने केलं, वेळच्या वेळी त्याला स्प्रे दिला, तर एक तर आता सध्या जो बाजारात खताचा ट्रेंड चालू आहे त्याचे किमती भरमसाठ वाढलेले आहेत आणि ऊसाच्या अवस्थेनुसार त्याची जर भूक भागली तर त्याची वाढ जी आहे ते एक समान होते, त्याची फुटव्याची जी ग्रोथ रेट आहे जे वाढीची जी अवस्था आहे ती कंटिन्यू राहते। त्यासाठी तुम्हाला स्प्रेमध्ये एकतरी खताचं वाढलेलं किमती ह्याचा जर कुठंतरी समतोल साधायचा असेल, तो खर्च कुठंतरी कमी करून आपल्या ऊसाची उत्पन्न जर वाढवायचं असेल तर फवारणी व्यवस्थापन हे ऊसामध्ये सध्या तरी खूप काळाची गरज आहे। त्यानंतर जर फुटव्याची साईज जर पहिल्यापासून जर असेल आणि फुटवा एक समान जर वाढत असेल तर आपल्याला अपेक्षित एकरी जे ऊसाचे ऊसामध्ये ऊस पाहिजे की शेवट ज्यावेळी कारखान्याला आपण ऊस पाठवतो त्यावेळी जे ऊसाची संख्या मेंटेन होणं गरजेचं आहे ते ह्या स्प्रे व्यवस्थापनामध्ये होते आणि जास्तीत जास्त फुटवा जगतो, त्यामुळं आपल्या ऊसाचं उत्पन्न वाढतं। तर कमी खर्चामध्ये आजकाल जर मोलॅसिस पोटॅश मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात चालू आहे, इतर खतं पण भरपूर प्रमाणात चालू आहे, एक एक बॅगाची किमती भयानक वाढलेल्या आहेत, तर एक एकरला आज जर बघितलं तर ह्याच्यामध्ये असंख्य फुटवा असंख्य त्याचे ऊसाचे हे दिसतात आपल्याला फुटवे वगैरे, पण हे पूर्णपणे जगत नाहीत कारण एवढ्या सगळ्यांची भूक एक पोतं दोन पोत्यामध्ये भागत नाही, तर हे भागवण्यासाठी आणि त्याचं समतोल एकदा ते ऊसामध्ये कन्वर्ट झालं एक स्थिर लेवलला जर आलं तर ते ऊस जगतं आणि आपल्या अपेक्षित
जे ऊसाची संख्या आहे ते मॅनेज होतं आणि ते कुठेतरी साध्य होतं। तर आता हे प्रत्येक ह्याच्यामध्ये जर बघितलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 21, 22, 23, 24, 25। तर ह्या एका बेटामध्ये 25-26चा हा बेट आहे आणि ह्याची जी वाढ आहे ही खूप चांगल्या पद्धतीनं झालेली आहे। तसंच पुढे बघूया, आता हा जो फुटो आहे हा ही एक लेवलनं वाढत आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8। आता मागचे जे फुटो आहेत त्याची साईज जरा कमी आहे, पण सर समान त्या ऊसाची वाढ चांगली झालेली आहे आणि सुरुवातीपासून ह्याची जर जाडी व्यवस्थित मेंटेन झाली 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, तर ह्यांची जी साईज आहे एक लेवल आहे आणि प्रत्येकाची जाडी ही सुरुवातीपासून मेंटेन होत आहे, त्यामुळं आपल्या ऊसाचं उत्पन्न वाढण्यासाठी स्प्रे व्यवस्थापन हे चांगलं घडून येतं। तर तुमचं हे ऊस गेलं आहे कधी? 2 नोव्हेंबर 16 तारखेला कटिंग झालेलं आहे, म्हणजे पूर्ण क्षेत्रातलं। आणि पहिली फवारणी जी घेतली तुम्ही ते कधी घेतली? 7 डिसेंबरला फवारणी घेतली। हा म्हणजे आपण गेल्या वेळेस ते थोडंसं फोटो वगैरे केलं होतं, ते 7 डिसेंबरचं आहे आणि आज तारीख किती आहे? आज 6 फेब्रुवारी। तर हा 2 महिन्यामध्ये वाढ ही चांगल्या पद्धतीनं झालेली आहे। तर आता आपण हे दुसरा फवारणी ह्यांना देणार आहोत आणि त्या दुसऱ्या फवारणीचे रिझल्ट पण तुमच्याशी नंतर नक्कीच शेअर करू। तर जर बघितलं तर ऊसाच्या प्रत्येक फुटव्याची हे जी साईज आहे ही चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली आहे ना, एक समान त्याची वाढ आहे। ऊसातल्या काळोखी अप्रतिम आहे, पानाची जी लवचिकता आणि जी काळोखी आहे ही चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेली आहे। 4G बद्दल तुम्ही समाधानी आहे का? हां समाधान काय नाही, 4G चांगलं आहे, सगळेजण मारा आणि उत्पन्न घ्या। अजर ह्यांचं तुमचं वय किती? 15 वर्ष। किती वेळ आहे शाळेला? 9वी। म्हणजे एक छोटासा मुलगा जो आज 9वीला आहे, तर त्याची धडपड आपलं ऊस वाढायला पाहिजे, आपलं ऊसाचं उत्पन्न वाढायला पाहिजे आणि एवढ्या छोट्या वयात एवढी मोठी जबाबदारी तो घेत आहे, तर त्याचं कौतुक करण्यासारखं थोडंच आहे। कारण एवढ्या कमी वयामध्ये शेतीची आवड ही चांगली आहे त्याची। प्रत्येक ऊसाची जाडी पण चांगली झालेली आहे। तर ह्याचा नेक्स्ट व्हिडिओ आपण पुढच्या ह्याच्यामध्ये टाकूया। धन्यवाद।